तोंडात टाकताच विरघळणारी इतकी मऊ खुसखुशीत आपली करंजी तयार झालेली आहे. आतलं सारण पण खूप परफेक्ट झालं आहे. खूप छान करंजी आपली तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण करंजी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आणि माझी तुमचं स्वागत करतो आहोत आपल्या किचन किंग चॅनल मध्ये. आज आपण अगदी योग्य पद्धतीने मऊ खुसखुशीत करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. करंजीचं वरचं आवरण योग्य पद्धतीने कसं बनवायचं, त्याचं सारण योग्य पद्धतीने कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. सारण जर कोरडं झालं तर काय करायचं, ओलं झालं तर काय करायचं, या सर्व चुकांचे सोल्युशन आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण मी आणि आई तुमच्या करता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो. सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन भेटत जातात. आणि आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका, कारण की आम्ही तिथे पण साधे सोपे नवनवे रेसिपीज टाकत असतो. आणि आमच्या फेसबुक अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका. तर आता व्हिडिओला सुरुवात. सर्वात आधी मी येथे एक वाटी रवा चाळून घेते. त्यानंतर आपण इथे एक वाटी मैदा घेतला आहे तो पण चाळून घेऊया. त्यानंतर आपण इथे 4 चमचे पातळ तूप टाकून घेऊया. हे तूप असंच न घालता चांगलं कळकळीत गरम करून घालायचं. तूप मैद्यावर घातल्यावर मैदा चांगला हलका होतो, करंजी आपली खुसखुशीत होते. आता हे तूप गरम आहे त्यामुळे आपण चमच्याने याला मिक्स करून घेऊयात अगोदर. त्यानंतर मग हाताला सोशल असं वाटलं की मग हाताने त्याला चांगलं खुसखुशीत करून घ्यायचं. पिठाला खुसखुशीत केलं की मग आपली करंजी पण खुसखुशीतच होते. आता या पद्धतीने तळ हातांनी चांगलं खुसखुशीत करून घ्यायचं या पिठाला, म्हणजे पीठ आपलं चांगलं मोकळं होतं आणि जे तूप आपण टाकलं आहे ते सर्वीकडे व्यवस्थित लागतं. आता या पिठाची एक मूठ वळली गेली आहे, म्हणजे बरोबर आपण याच्यात तुपाचं प्रमाण घातलंय. आता यात मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाण्याचे मिश्रण घालते. पीठ मळून घेऊ. पण इथे अर्धा वाटी पाणी घेतलं होतं आणि त्यात अर्धा वाटी दूध घातले, तर हे मिश्रण आपल्याला या पिठात घालायचं आहे. आणि थोडं थोडंच घालायचं, अगोदर सर्व घालायचं नाही, जितकं लागेल तितकंच दूध आणि पाण्याचे मिश्रण घालून मग हे पीठ मळून घ्यायचं. फक्त पाणी किंवा फक्त दूध वापरायचं नाही. आणि पीठ हे घट्ट सरळ मळायचं, पातळ करायचं नाही. पातळ करायचं नाही, नाहीतर मग आपली जी करंजी आहे ती खुसखुशीत होणार नाही तितकी. म्हणून आता याला आपण चांगलं घट्टसर मळलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतपत घट्ट आहे, असायला हवं. आता पण या पिठाला 2 तास मुरू देऊया. तर आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. त्याकरता आपण इथे एक मोठा नारळ आपण इथं किसून घेतला आहे. आपण मिक्सरमध्ये फिरवूयात. अगदी थोडंसंच फिरवायचं आहे, जास्त फिरवायचं नाही. आता हे फिरून तयार झालंय. एका कढईमध्ये आपण नारळाचं चव घालून घेऊया आणि गॅस मध्यमच असू द्या. आता आपण यात 1.5 कप साखर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. आता आपण यात 1 वाटी दूध घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ आणि आपण याला शिजून घेऊ. साखर, दूध आणि नारळ चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता थोड्या 1-2 मिनिटांनी हे मिश्रण आता पातळ व्हायला सुरुवात झाली आहे आणि मग आता हे शिजेल. तर पहिले सर्वात अगोदर हे मिश्रण आपलं पातळ होईल, त्यानंतर मग घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर सर्वात अगोदर आता आपण याला शिजवून घेऊया. मीडियम आज ठेवायची आहे. आता साधारण 3-4 मिनिटांनी आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे. जर तुमचं मिश्रण ओलं वाटत असल्यास त्यात तुम्ही 2 चमचे तांदळाची पिठी टाकून घेऊ शकता.
आता आमचं मिश्रण आम्हाला थोडंसं पातळ वाटत आहे, त्यामुळे आम्ही ती तांदूळची पिठी घातली आहे. जर तुमचं मिश्रण अगोदरच घट्ट असेल तर घालायची काहीच गरज नाही आहे. आणि कारण जर कोरडं राहिलं तर मग ते चांगली आपली पारी जी आहे ती लवकर नरम होत नाही, म्हणून चांगलं कोरडं करून घ्यायचं आपल्या सारणाला. आणखी याला 1 ते 2 मिनटं शिजून घेऊयात. तर आपलं मिश्रण कोरडं झालं, याला आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि थंड करून घेऊयात. आता आपले मिश्रण थंड झालंय, त्यात आपण 1 चमचा सारोडे आणि थोडी बदामाची काप टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आता आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. फिरवत असताना आपल्याला याला थोडंसं जाड ठेवायचं आहे, कारण की आपण खोबरं पहिलेच मिक्सरमध्ये काढलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे एकच सेकंद याला फिरवून लगेच ताटात काढून घ्यायचं आहे. सर्व अशाच पद्धतीने फिरवून घेऊया. आता 2 तास झाले, पीठ आपण अजून एक वेळेस मळून घेऊया आणि पीठ जास्त घट्ट झालं असल्यामुळे त्याला कुटून घेऊया. आता 2 तास झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते आणखी घट्ट झालं आहे. जेव्हा आपण पीठ भिजलं होतं ते पहिलेच घट्ट होतं आणि त्याहून जास्त घट्ट आता झालेलं आहे. आपल्याला आता याला कुटायला लागेल. कुटल्याने जे आहे ते आपली पारी खूप खुसखुशीत होते, म्हणून याला तुम्ही कुटूनच वापरा. साधारण 3 ते 4 मिनटं तरी याला कुटून घ्यायचं. जोपर्यंत हे नरम होत नाही तोपर्यंत याला कुटून घ्यायचं, म्हणजे आपली पारी जी आहे ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत येते. कुटल्यानंतर याला परत मळून घ्यायचं आणि तीच प्रोसेस फॉलो करून संपूर्ण पीठ कुटून घ्यायचं आहे. पण 3 ते 4 मिनटांनी आपलं पीठ आता कुटून तयार झालंय. आता त्याची पारी लाटून घ्यायची आहे. आता आपण यात पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटून घेऊ. 1 पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला आपण लाटून घेऊ. आणि आपली पारी ही पातळसर लाटायची, जाड ठेवायची नाही. पारीला पातळ लाटायचं, जाड ठेवायचं नाही, नाहीतर मग आपली जी करंजीचं वरचं आवरण येईल ते थोडंसं जाड लागू शकतं. मध्ये सारण भरपूर सारं भरायचं आहे, त्यामुळे मग पिठातून एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला लाटायचं आहे. लाटताना पातळ लाटायचं आपल्या पारीला, कारण की मग जाड लाटायचं नाही, कारण आपण सारण भरणार आहोत. मग जाड जाड आपली पोळी खाताना लागायला नको, म्हणून हिला पातळ लाटायचं आहे. जास्त मोठं पारी करायची नाही, नाहीतर मग त्याला पूर्ण पातळसर लाटून घेऊया. आणि जास्त पातळ पण करायचं नाहीतर मग ती तेलात फुटू पण शकते. आता आपली पारी लाटून तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यात सारण भरायचं आहे, तर चमच्याने याच्यात सारण भरून घेऊयात. 2 किंवा 3 चमचे सारण भरून घ्यायचं. पण सारण जर भरपूर भरलं तर मग आपली करंजी खायला खूप छान लागते. ओल्या नारळाचं सारण असल्यामुळे ही करंजी खूप चविष्ट लागते, म्हणून सारण भरपूरच भरायचं. आता ही पारी जी आहे ती आपल्याला बंद करायची आहे. त्याकरता सर्वात अगोदर आपण बाटीत दूध घेतलं आहे आणि एक काडी घेतलेली आहे. त्या काडीला आपण कापूस लावून घेतला आणि त्यानंतर हे दूध आपण काडीने या पारीच्या आजूबाजूनी पूर्ण लावत जात जाऊ. इथे दाखवलेल्या पद्धतीने पूर्ण दूध आपल्याला इथे लावायचं आहे. आणि मग आता याला बंद करून घेऊयात. बंद करताना दाबून बंद करायचं, बोटाने प्रेस करायचं. त्याचमुळे आपण दूध इथे लावलं होतं, जेणेकरून हे पूर्ण चिकटेल आणि तेलात फुटणार नाही. आता याला आपण कापून घेऊया साईडच्या कडा, आणि तुम्ही हवं तर याला सुरीनेही कापून घेऊ शकतात. साईडच्या कडा एका कटरनी कापल्यानंतर या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही सुरीनेही कापलं तरी चालेल. आता हे पूर्ण बंद झालेलं आहे, याला आता उचलून घेऊयात आणि
दोन तीन करंजी एका टायमाला करून एका ताटात ठेवत जात जाऊ। दुसरी पण करंजी अशीच करायची आहे, एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला लाटायचं आणि मग करंजी बनवायची। जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण मी आणि आई तुमच्याकरता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो। आणि सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स भेटत जातील। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आता आपली पोळी लाटून झालेली आहे, इच्छेत आपल्याला आता सारण भरायचं आहे। सारण भरताना पण जास्त सारण भरायचं, म्हणजे ती चांगली आणि करंजी बंद करायची आहे। दूध आपण या पारीला लावून घेतलं असतं म्हणून ही करंजी तेलात फुटत नाही। आता याला कापून घ्यायचं आणि मग अशाच पद्धतीने दोन किंवा तीन करंज्या एका टायमाला करून घ्यायच्यात। आता इथे आम्ही तीन करंज्या एका टायमाला केल्यात। आता आपण एका कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यात आपण एक पिठाचा वडा टाकून घेऊ। पिठाचा वडा पटकन वर आला म्हणजे आपलं तेल मध्यम गरम झाले। आता आपण त्यात करंजी तळायला टाकून घेऊ आणि आज आपण कमीच ठेवूया। आणि आपण यात करंजीवर तेल सोडत राहायचं, म्हणजे आपली करंजी उरून पण चांगल्या प्रकारे फुलू नये। करंजी टाकली की त्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच ही फुगायला लागली, छान बुडबुडे पण आले आहेत। आणि आता हिला आता पलटून घ्यायचं आहे, छान ही अशी खरपूस व्हायला हवी। बघू शकता तेलात ही किती वर फुलून आलेली आहे। हिच्यावरून तेल सोडत राहायचं, नाहीतर मग ही जी आहे ती खालून शिजून जाईल पण वरून शिजणार नाही। किती छान आपली करंजी तयार होत आहे तळून, करंजी किती मस्त फुललेली आहे। त्या करंजीला आपण पलटवून घेऊयात। गॅसची फ्लेम जब आपण फुल केली तर मग आपली करंजी जी आहे ती वरून शिजून जाईल, आणि जर गॅसची फ्लेम कमी केली तर मग ती चांगली शिजून जाते, म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। आता पलटवून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती टम फुललेली आहे आपली करंजी। हिला आपल्याला चांगलं बदामी रंगावर तळून घ्यायचं आहे। तुपाचं मोहन घातल्यामुळे आपण याला तेलात तळून घेऊ, तुपात तळायचं नाही। आता ही चांगली बदामी रंगावर तळली गेली, हिला पण काढून घेऊयात। आणि दुसरी करंजी पण टाकून घ्यायची। एका टायमाला जितक्या बसतील तितक्या करंजा घालायच्या, जास्त घालायच्या नाही, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतो आणि आपली करंजी चांगली फुलणारही नाही। तर आता अशाच पद्धतीने सर्व करंजा तळून घेऊयात। टाकल्यास किती फुगत आहे तुम्ही बघू शकता। करंजी बनून तयार झाली आहे, तुम्ही बघू शकतात काय मस्त आपली करंजी तयार झालेली आहे। आणि आतलं सारण पण काय सुरेख दिसत आहे, खूप भन्नाट लागते, तोंडात टाकताच विरघळून जाते, ही इतकी मस्त लागते। आतलं सारण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे। Thank you.
खुसखुशीत आणि मऊ करंजी कशी बनवायची, त्याचं आतलं सारण बरोबर कसं बनवायचं, वरचं आवरण मऊ कसं बनवायचं आणि आतलं सारण पण खूप छान गोड कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। या करंजीला बनवणं खूप सोपं आहे, काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत, पण जर प्रॉब्लेम आलीच तर तुम्ही आम्हाला तशी कमेंट करून सांगू शकतात। या रेसिपीमध्ये सबस्क्राईब करा, कारण मी आणि आई तुमच्याकरता असे साधे सोपे आणि नवनवीन पदार्थ घेऊन येत असतो। सबस्क्राईब करताना बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका, कारण की आम्ही तिथे साधे सोपे नवनवीन शॉर्ट रेसिपीज पण टाकत असतो। जर तुम्ही आमच्या फेसबुक अकाउंटला फॉलो केलं नसेल तर त्याला पण फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघी लिंक दिलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही याला फॉलो करू शकता। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।